विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण इयत्ता 10वी संस्कृत पाठ्यपुस्तकातील 5वा पाठ स एव परमाणुः हा पाहणार आहोत। स एव परमाणुः म्हणजे तोच परमाणु। तर हा परमाणु काय आहे कसा आहे हे आपण या पाठामध्ये जाणून घेणार आहोत। सुरुवातीला प्रस्तावना पाहूया। विश्वस्य उत्पत्ति विषये नैके सिद्धांतः प्रतिपादितः। विश्वाच्या उत्पत्ति विषयी अनेक सिद्धांत आजपर्यंत मांडले गेलेले आहेत। नैके प्राचीनाः सिद्धांतः कालवशतां गताः, नैके नूतनाः च वैज्ञानिकैः स्वीकृताः। अनेक प्राचीन सिद्धांत हे काळाच्या ओघामध्ये निघून गेलेले आहेत आणि नवीन वैज्ञानिकांनी स्वीकारलेले आहे। ॲटम इति शब्दः सर्वेषां सुपरिचितः एव। ॲटम म्हणजेच अणु हा शब्द आता सर्वांना परिचित आहे। आधुनिक विज्ञानशास्त्रे ॲटम इति मूलकारणं द्रव्यस्य। आधुनिक विज्ञानशास्त्रामध्ये अणु हा कोणत्याही द्रव्याचे मूळ कारण आहे असे म्हटले गेलेले आहे। स एव इलेमेंट इति मन्यते। त्यालाच आपण इलेमेंट असं म्हणतो। प्राचीन शास्त्रे तू परमाणुः निर्मिते हे मूलकारणम इति कथितम। जे प्राचीन शास्त्रामध्ये परमाणूच्या निर्मितीचे मूळ कारण ते आहे असे म्हटलेले आहे। परमाणुः वैशिष्ट्याने महर्षिणा कणाद महोदयेन वैशेषिक दर्शने कथितानी। परमाणूची जी वैशिष्ट्ये आहेत ती महर्षी कणाद मुनींनी वैशेषिक दर्शनामध्ये सांगितलेले आहेत। अस्मिन विषयी अधिकं संशोधनं शक्यं। याविषयी अधिक संशोधन अजूनही शक्य आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज विज्ञानशास्त्रामध्ये अणू परमाणु यासारखे शब्द शिकत आहोत आणि आपणाला माहीत आहे की कोणत्याही द्रव्याचं मूळ कारण हे अणू आहे। तर आपण आज वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची मतं त्याविषयी जाणून घेतोच, पण आपल्या भारतीय प्राचीन परंपरेतील कणाद मुनींनी हे त्याकाळी अणूविषयी लिहून ठेवलेलं आहे। थोडक्यात आपलं प्राचीन शास्त्र किती संपन्न होतं हे आपल्याला या पाठातून कळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आपण या पाठाला सुरुवात करूया। हा एक संवादात्मक पाठ आहे। याच्यामध्ये दोन पात्र आहेत, अर्णव आणि त्याचे पिता। तर त्यांच्यातला हा संवाद आणि त्या संवादातून अणूविषयीची माहिती आपल्याला प्राप्त होणार आहे। तर पाहूया हा पाठ। अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति। अर्णव हा जास्वंदीचे फूल घेऊन येतो। जपाकुसुमं म्हणजे जास्वंदीचे फूल। गृहीत्वा हित्वांतव्य या ठिकाणी आलेला आहे। तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापकः। त्याचे वडील हे विज्ञानाचे प्राध्यापक आहेत। सह पुस्तक पठने मग्न, ते पुस्तक वाचण्यामध्ये मग्न आहेत। तस्य पार्श्वे उत्पीठिकायां सूक्ष्मेक्षिका वर्तते। आणि त्यांच्या पाठीमागे टेबलावर सूक्ष्मदर्शक आहे। तर एकंदरीत वातावरण कसं आहे हे आपल्याला कळलेलं आहे। आता संवाद पाहूया। अर्णवः पितः अस्माकम् उद्यानात् जपाकुसुमम् आनीतं मया। कियन्तः सूक्ष्माः तस्य परागकणाः। हा अर्णव आपल्या वडिलांना म्हणतो की आपल्या उद्यानातून मी जास्वंदीचे फूल आणले आहे, किती सूक्ष्म त्याचे परागकण आहेत। कियत सूक्ष्म हा तस्य परागकण, हा त्याचे परागकण किती सूक्ष्म आहेत बरे, असं तो आपल्या वडिलांना म्हणतो। पिता सूक्ष्मेक्षिकया पश्य। हे बघ, तू ते या सूक्ष्मदर्शकातून बघ, तेषां कणानां रचनामपि द्रष्टुं शक्नोषी। आणि तू आता त्याची सूक्ष्म असणारी परागकण पाहिलेलं आहेस, पण
तेषां कणानां रचनाम अपी, त्या कणांची रचना देखील, पराग कणांची रचना देखील तू या सूक्ष्मदर्शकातून पाहू शकतोस, शक्नोषी। द्रष्टुम हा शब्द या ठिकाणी आलेला आहे तू मंतव्याचा। अर्णव हा तथा करोती, आणि अर्णव तसे करतो पिता। तर त्याच्यावरती पिता म्हणतात किम दृष्टम त्वया, तू काय बरे पाहिलेस। किम दृष्टम त्वया, तू काय बरे पाहिलेस। अर्णव हा पितः अद्भुतम तत्, अहो बाबा ती खरोखरच अद्भुत आहे। सूक्ष्मकणेषु तस्य अंगाणी दृश्यन्ते, सूक्ष्मकणांमध्ये त्याची अंगसुद्धा दिसतात, अवयवसुद्धा दिसतात, अवयवसुद्धा दिसतात। पिता अर्णव एतानी त पुष्पाणी अंगाणी त्वं सूक्ष्मेक्षिकया द्रष्टुं शक्नोसि, परंतु एतद् विश्वं परमाणुभ्यः निर्मितम्। आता वडील त्याला सांगतात बरं का की अर्णव हे बघ अर्णव, एतानी पुष्पस्य अंगाणी त्वं सूक्ष्मेक्षिकया द्रष्टुं शक्नोसि, या फुलांची अंग अवयव तू, या फुलाची अंग अवयव तू सूक्ष्मदर्शिकेतून पाहू शकतोस, द्रष्टुं शक्नोषी पाहू शकतोस, परंतु एतद् विश्वं परमाणुभ्यः निर्मितम्, हे जे विश्व आहे ते कशापासून बनलेलं आहे, तर परमाणुपासून बनलेलं आहे। ते परमाणव हा तू सूक्ष्मेक्षिकया अपि न दृश्यन्ते, आणि ते जे परमाणू आहेत ते या सूक्ष्मदर्शकातून सुद्धा पाहू शकत नाही, पाहता येत नाही। अर्णव परमाणु नाम किम, आता बघा त्याची जिज्ञासा जागृत झाली आहे। मग तो म्हणतो मी परमाणु म्हणजे काय, कारण त्याला आता जास्वंदीचं फूल बघायला मिळालं, त्याचे अवयवही त्या सूक्ष्मदर्शिकातून बघायला मिळाले, पण आता परमाणू सूक्ष्मदर्शिकेतून बघायला मिळत नाही असं वडिलांनी सांगितल्यानंतर त्याच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली की हे परमाणू असे काय आहेत, कोणती गोष्ट आहे की जी या सूक्ष्मदर्शकातून सुद्धा दिसत नाही। छोटेसे परागकण, त्या परागकणांची रचना त्यानं सूक्ष्मदर्शिकेतून पाहिलेली होती, आणि आता त्याला असं वाटत होतं की आपण या सूक्ष्मदर्शिकेतून सगळ्या गोष्टी पाहू शकतो, पण त्यांच्या बाबांनी जेव्हा सांगितलं की तू परमाणू या सूक्ष्मदर्शिकेतून पाहू शकत नाहीस, तेव्हा मात्र त्याची परमाणूविषयीची जिज्ञासा निर्माण झालेली, आणि मग तो विचारतो की परमाणू म्हणजे काय। पिता अस्तु ठीक आहे, कथयामि सांगतो। मुष्टीमात्रान तंडुलान महानसत आणय, म्हणजे मुष्टीमात्र म्हणजे मुठभर, मुष्टी म्हणजे मुठ, मुठभर तांडुलान म्हणजे तांदूळ, महानसत आणय, स्वयंपाकघरातून आण। मग त्याच्यावरती अर्णव म्हणतो तथेती उक्त्वा पाकगृहात तांडुलान आणयती, सॉरी अर्णव बघा काय करतो, तथेती उक्त्वा, तथेती तथा अधिक इती ठीक आहे, उक्त्वा असे म्हणून पाकगृहात तांडुलान आणयती, स्वयंपाकघरातून तांदूळ आणतो। स्वीकरोतु भवान, बाबा आपण हे स्वीकारावे घ्यावे असं थोडक्यात म्हटलेलं आहे। पिता अधुना इमं तांडुलं विभज, तर बघा वडील काय म्हणतात त्याला की आता तू काय कर, या तांदळाचे तुकडे कर। अर्णव तात कियान लघुः अस्ति एषः, तो अर्णव म्हणतो बाबा हे बघा हे किती लहान आहे, सॉरी हे किती लहान आहे। पश्यतु एतस्य भागद्वयं यथा कथमपि कृतं मया, बघा याचे दोन भाग मी कसे बसे तरी केले। पिता इतोपि लघुतरं भागं कर्तुं शक्यते वा, इतोपि म्हणजे याच्याही लघुतरं लहान, याच्यापेक्षाही लहान भागं भाग कर्तुं शक्यते वा, करणे शक्य आहे का, कर्तुम इथं तुम्हाला आलेलं आहे।
याच्यापेक्षाही लहान भाग तुला करणं शक्य आहे का? रणव यदि क्रियते तरी चूर्ण भवेत तस्य। बघा तो म्हणतो की आता याचे लहान भाग करणं शक्य नाही, कारण जरी केलं तरी काय होणार आहे, त्याचं चूर्ण तयार होणार आहे, त्यामुळं भाग याचे काही तयार होणार नाहीत। पिता सम्यक उत्तम तो या, वडील म्हणतात बरोबर बोललास तू। यत्र एतत् विभाजनं समाप्यते यस्मात् सूक्ष्मतरं भागं प्राप्तुं न शक्यते सह एव परमः अणुः। बघा म्हणतात की आता तुला या तांदळाची दोन पुन्हा भाग करणं शक्य नाही, म्हणजेच काय की जे यत्र एतत् विभाजनं समाप्यते जेथे विभाजन संपते यस्मात् सूक्ष्मतरं भागं प्राप्तुं न शक्यते आणि ज्याच्यापेक्षा यस्मात् म्हणजे इतर तिकडे ज्याच्यापेक्षा सूक्ष्मतरं भागं सूक्ष्म भाग प्राप्तुं न शक्यते मिळू शकत नाही प्राप्त होऊ शकत नाही, ज्याच्यापेक्षा अधिक सूक्ष्म भाग आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही सह एव परमः अणुः तोच परम अणु। तर बघा त्यालाच आपण अणु म्हणतो। थोडक्यात काय तर जिथं विभाजन संपतं आणि ज्याच्यापेक्षा अधिक सूक्ष्म भाग आपल्याला प्राप्त करता येऊ शकत नाही त्यालाच आपण अणु म्हणतो। अर्ण द्रव्यस्य अंतिम घटक मूलम तत्त्वमचे परमाणु सत्यम खलु। द्रव्याचा अंतिम घटक आणि तत्व म्हणजेच परमाणु हे बरोबर ना, असं त्यानं वडिलांना विचारलेलं आहे। कारण त्याच्यात लक्षात आलेलं आहे की जिथं विभाजनच होऊ शकत नाही त्याच्यापेक्षा अधिक सूक्ष्म भाग आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही तो त्या द्रव्याचा अंतिम घटकच असणार आहे, त्याच्यापेक्षा आणखीन वेगळा घटक किंवा दुसरा घटक तयार करू शकत नाही, त्यामुळे तो एकमेव अंतिम घटक आहे आणि म्हणूनच तो परमाणू आहे। थोडक्यात त्याला परमाणूची व्याख्या कळलेली आहे। पिता सत्यम, ते म्हणतात बरोबर। अयम खलु कणाद महर्षे हे सिद्धांत, हा खरोखर कणाद महर्षींचा सिद्धांत आहे। अभी जाणासी, तू जाणतोस का? परमाणु द्रव्यस्य मूलकारणम इति तेन महर्षिणा प्रतिपादितम। बघा वडील सांगतात की तुला माहीत आहे का, तू जाणतोस का की परमाणु हे द्रव्याचे मूळ कारण आहे असं महर्षींनी सांगून ठेवलेलं आहे। आणि तदपि प्रायः ख्रिस्तपूर्व पंचमे षष्ठे वा शतके, तदपि तत् अधिकापि ते देखील प्रायः पूर्वी ख्रिस्तपूर्व पंचमे षष्ठे वा शतके, ख्रिस्तपूर्व पाचव्या किंवा सहाव्या शतकात। म्हणजे हा जो अणु आपण पाहतो, हा अणु कसा आहे, त्याची स्थिती कशी आहे, हे महर्षींनी पूर्वीच सांगून ठेवलेलं आहे। आणि तेही कितव्या शतकामध्ये, पाचव्या किंवा सहाव्या शतकामध्ये, ते फार पूर्वी त्यांनी हे सांगून ठेवलेलं आहे। कारण तात महर्षीणा कणादेनं किम किम उक्तम परमाणूविषयी। बघा तो अर्णव आपल्या वडिलांना म्हणतो की बाबा, अहो बाबा, या महर्षी कणादांनी या परमाणूविषयी किम किम उक्तम काय काय सांगितलेलं आहे, काय काय बरं सांगितलेलं आहे, जे थोडक्यात काय ते परमाणूविषयीची उत्कंठा त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। आणि त्याच्या लक्षात आलेलं आहे की कणाद महर्षींनी पाचव्या सहाव्या शतकामध्ये हे सांगून ठेवलेलं आहे जे आपण आज अनुभवतो आहोत, पाहतो आहोत, तेव्हा आणखीन त्यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या मनामध्ये निर्माण झाली आणि तो विचारतो की या महर्षी कणादांनी परमाणूविषयी काय काय बरं सांगितलेलं आहे। वयम तू केवलम तस्य महाभागस्य नामधेयम एव जाणीमहा, आम्ही तर फक्त वयम म्हणजे आम्ही केवलम महाभागस्य नामधेयम केवळ त्या महान माणसाचे नाव एव जाणीमहा जाणतो, केवळ त्या महान माणसाचे नावच फक्त जाणतो, बाकी त्यांच्याविषयी फारशी माहिती आम्हाला माहीत नाही। तेव्हा तुम्ही सांगा की हे महर्षी कणाद
कशी होती किंवा त्यांनी परमाणूशी काय काय सांगितलेलं आहे हे सांगा. तेव्हा वडील पिता म्हणतात कणाद मुनीना प्रतिपादितम, कणाद महर्षीने सांगितलेलं आहे परमाणू अतींद्रिय सूक्ष्म निरवयव नित्य स्वयं व्यावर्तक च. बघा हा परमाणू कसा आहे, अतींद्रिय आहे म्हणजे इंद्रियांच्या पलीकडं आहे, तो इंद्रियांनी अनुभवता येत नाही, पाहता येत नाही. सूक्ष्म आहे, अत्यंत सूक्ष्म आहे की जे डोळ्यांना डोळ्यांनी आपण पाहू शकत नाही. निरवयव आहे म्हणजे त्याला पुन्हा त्याची काही अंग वगैरे नाही. नित्य आहे, तो नित्य राहणार आहे. स्वयं व्यावर्तक आणि त्याचे स्वरूप भिन्न भिन्न असणारे आहे. वैशेषिक सूत्राणी इति स्वग्रंथे तेन परमाणू व्याख्या कृता. बघा वैशेषिक सूत्र या स्वतःच्या ग्रंथामध्ये कणाद मुनींनी या परमाणूची व्याख्या केलेली आहे. आता अर्णव त्याच्यावरती वडिलांना विचारतो का सा व्याख्या, ती कोणती व्याख्या आहे. तेव्हा पिता वडील म्हणतात जाल सूर्य मरीचिस्थम यत सूक्ष्म दृश्यते रजहा तस्य षष्ठतमो भाग परमाणू स उच्यते. म्हणजे काय म्हटलं आहे बघा, की आपण खिडकी वगैरे उघडल्यानंतर जे उन्हाचे कवळसे पडते त्यालाच जाल सूर्य मरीची स्तंभ असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे कवळसे सूर्याच्या उन्हाचे कवळसे घरामध्ये पडतात त्या कवळस्यामध्ये जो यत सूक्ष्म दृश्यते रजा, जो धुळीचा कण, रजा म्हणजे धूळ, धुळीचा कण सूक्ष्म दृश्यते, सूक्ष्म असा धुळीचा कण जो आपल्याला दिसतो. बघा उन्हाचे कवळसे पडल्यानंतर त्या कवळस्यामध्ये धुळीचा जो सूक्ष्म कण दिसतो तस्य षष्ठतम भाग हा, त्याचा सहावा भाग परमाणू सौच्यते, त्यालाच परमाणू असे म्हटले जाते. बघा पुन्हा एकदा बघा या अणूची व्याख्या कशी दिलेली आहे. तर घरामध्ये आपण पाहतो की खिडकीतून येणारं उन्हाचं कवळसं असू दे किंवा पत्र्याच्या शेडमध्ये पत्रात छोटासा काही पत्र्यात छिद्र वगैरे पडला असेल तर तेवढ्याच छिद्रामधून उन्हाचे कवळसे खाली जमिनीपर्यंत येतात. तर त्या कवळस्यामध्ये जो काही धुळीचा छोटासा कण असेल तर त्या धुळीच्या छोट्याशा कणाचा सहावा भाग म्हणजे अणू असं त्यांनी म्हटलेलं आहे. तेव्हा अर्णव अर्णव काय म्हणतो बघा अहम एतद विषय विस्तरेनं पठितुम इच्छामी, मी याविषयी एतद विषय म्हणजे याविषयी म्हणजे आता याविषयी म्हणजे कशाविषयी तर परमाणूविषयी विस्तरेनं पठितुम इच्छामी, खरोखरच विस्ताराने वाचू इच्छितो किंवा पाहू इच्छितो. पठितुम या ठिकाणी पट या धातूला तुम प्रत्यय लागलेला आहे आणि हा तो मंतव्य आहे. तर पुढं अर्णव अर्णव काय म्हणतो बघा, सॉरी पिता काय म्हणतो बघा उत्तमम म्हणजे छान. श्वः मम महाविद्यालयम आगच्छ, उद्या माझ्या महाविद्यालयामध्ये ये. तत्र कणाद विषयकाणी नैकानी पुस्तकाणी सांती, तेथे या कणाद मुनींच्या विषयीची अनेक पुस्तके आहेत. तव जिज्ञासा निश्चयेन शाम्येत, तुझी जिज्ञासा खरोखरच निश्चितच शांत होईल. तर अशा पद्धतीनं आपण या पाठाविषयीची माहिती पाहिलेली आहे. अत्यंत शास्त्रीय असा हा पाठ आहे. या पाठामध्ये अणू म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचं स्वरूप याविषयीची माहिती देण्यात आली. आणि थोडक्यात काय, तर प्राचीन शास्त्र आपलं किती प्रगत होतं आणि अणूविषयी म्हणजे आज आपण पाश्चिमात्य शास्त्रज्ञांच्याबद्दल बरंचसं बोलतो, आधुनिक काळातील पाश्चिमात्य शास्त्र
शास्त्रज्ञ यांचा आपण गौगवा करतो, पण या पाठातून आपल्याला कळतं की आपली भारतामध्ये प्राचीन काळी देखील अत्यंत बुद्धिमान असे लोक होऊन गेले की ज्यांनी हे अणू याविषयीची माहिती पूर्वीच मिळवलेली आहे। ते ज्ञान फक्त आपल्यापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे आपण त्याविषयी अनभिज्ञ राहतो। तर आपले पूर्वीचे लोक किती प्रगत होते हे आपल्याला यातून कळतं। ठीक आहे, हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे। या पाठावरील स्वाध्याय पूर्ण करा। धन्यवाद।